Hello students, yesterday last lecture we seen already theorem first find the joint equation of two lines passing through the origin. A theorem first chale. Next theorem third, prove that every homogeneous equation of second degree in x and y, that means in the meaning of the this is the homogeneous equation of second degree in x and y. That means ax square plus 2hxy plus by square equal to 0 represents a pair of lines through the origin if h square minus ab greater than equal to 0. That theorem is kind of meaning whatever. Every प्रत्येक homogeneous equation एक आस्ते pair of lines बतूना सर passing through the origin. नगरस्थे पासिंग थ्रू द ओरिजिन आपण काल दोन लाईन्स आहेत पासिंग थ्रू द ओरिजिन याचे जॉईंट इक्वेशन काय काय केले होमोजिनियस त्याच्या अपोजिट आहे होमोजिनियस गिवन दैट आहे देन फाइंड सो दिस इज शो दैट दिस इज पेअर ऑफ स्ट्रेट लाइन पेअर ऑफ लाइन्स बट पासिंग थ्रू द ओरिजिन ह्या चॅप्टर मध्ये टोटल तीन थेरम आहेत त्याचा थेरम सेकंड आणि थेरम थर्ड पीआयएमपी दरवर्षी परीक्षेला थेरम टू आणि थेरम थर्ड एक कंपल्सरी असतो त्यातला हा थेरम एक सेकंड आहे आपण याचं वन बाय वन सॉल्व करूया इथं बट या गिवन दॅट काय मला थेरम स्टेटमेंट मध्ये गिवन दॅट काय थेरम मध्ये आपण काय करतो गिवन दॅट आणि प्रूव दॅट गिवन दॅट काय याच्यामध्ये तुम्हाला काय दिलंय कन्सिडर द होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स एंड वाय दॅट मीन्स एक्स स्क्वेअर प्लस xy plus dy is equal to 0. This is called equation 1. मग प्रूव दॅट काय करायचं आपल्याला याच्यामध्ये दोन लाईन आहेत बट त्या दोन लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन मग हे दोन केस वरून प्रूव दॅट करता येतात. केस फर्स्ट बघूया. केस फर्स्ट b इक्वल टू 0 याचं मीनिंग काय होते पुट b इक्वल टू 0 इन इक्वेशन 1. ऍक्च्युअली प्रूव दॅट काय करायचं आपल्याला याच्यामध्ये दोन स्ट्रेट लाईन आहेत त्या दोन स्ट्रेट लाईन काय पाहिजे तुला डिफरंट दाखवायचे आणि त्या पासिंग थ्रू द काय ओरिजिन हे महत्त्वाचं आहे. पासिंग थ्रू द ओरिजिन इफ एच एस स्क्वेअर मायनस ए बी इक्वल टू 0 हा काय प्रूव दॅटचा पार्ट नाही आहे बट एक पॉझिटिव्ह यायला पाहिजे याचं मीनिंग मी लास्टला सांगतो थेरमच्या. पुट बी इक्वल टू 0 इक्वेशन फर्स्ट काय भेटेल बघा आपल्याला इथं काय चेंज होईल इक्वेशनमध्ये एक्स स्क्वेअर 2hxy आणि 0 होईल ना इक्वल टू 0. जर केस फर्स्ट तुम्ही बी इक्वल टू 0 पुटअप केलं तर इक्वेशन फर्स्टमध्ये हा चेंज होईल मग हे सॉल्व करायचं याच्यामध्ये दोन लाईन असं दाखवायचं आपल्याला शो दॅट त्यातलं कॉमन काय निघालो एक्स कॉमन काढलो रिमेनिंग करायला एक्स 2hy इक्वल टू 0 हे कसं लिहू शकतो आपण एक्स इंटू आहे ना इक्वल टू साईन सेपरेट एक्स इक्वल टू 0 अँड ax प्लस 2hy इक्वल टू 0 वी नो दॅट x इक्वल टू 0 दिस इज द इक्वेशन ऑफ y ऍक्सिस आणि ax प्लस 2hy इक्वल टू 0 आपल्याला माहित आहे 2h काय असते कॉन्स्टंट a पण कॉन्स्टंट xy इथं x म्हणजे x इक्वल टू 0 या दोन्ही काय आहेत दीज लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन दीज लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन केस फर्स्ट प्रूव दॅट झालं इथं एक्स इक्वल टू 0 म्हणजे काय वाय ऍक्सिस आणि एक्स प्लस 2hy म्हणजे ए लिहिलं आहे ना स्ट्रेट लाईन बट द कॉन्स्टन्सी ऍब्सेंट आहे म्हणून लाईन काय पासिंग थ्रू द ओरिजिन. केस फर्स्टने काय केलं ह्या दोन होमोजिनियस इक्वेशन दोन लाईन आहेत आणि त्या दोन लाईन काय पासिंग थ्रू द ओरिजिन. आपण केस सेकंड बघूया. केस सेकंड मध्ये बी नॉट इक्वल टू 0 सपोज करायचं आहे. केस फर्स्ट मध्ये बी इक्वल टू 0 केस सेकंड मध्ये बी नॉट इक्वल टू 0 पुट किंवा बी नॉट इक्वल 0 पुट अप केलं तर इक्वेशन फर्स्ट काय येईल ऍज इट इज म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा काय करायचं कॅल्क्युलेशन मल्टीप्लाय टू इक्वेशन फर्स्ट बाय बी टू बोथ साइड काय केलं इक्वेशन फर्स्टला दोन्ही साईडला कशाला मल्टिप्लाय केले बी न देन वी गेट बी एक्स स्क्वेअर प्लस टू बी एच
एक्स वाई प्लस का बी स्क्वेर वाई स्क्वेर इक्वल टू जीरो टू बी का जीरो बजे मधे का बी ने मल्टीप्लाय कर दोन साइड में कुछ इक्वेशन फर्स्ट है मैं क्या लिखते बी ए एक्स स्क्वेर टू बी एच एक्स वाई बी स्क्वेर वाई स्क्वेर इक्वल टू जीरो तो नेक्स्ट कैलक्युलेशन से क्या करें अपने थोड़ा लेट सकते हैं बड़ा ही टर्म बी एक्स स्क्वेर कुछ ट्रांसफर कराए आर एच एस ला बी स्क्वेर वाई स्क्वेर टू एच बी टू एच बी एक्स वाई इक्वल टू माइनस ए बी एक्स स्क्वेर ए वर्ष टाइप के जे बी एक्स स्क्वेर ट्रांसफर के लिए डायरेक्ट के लिए ए बी एक्स स्क्वेर आर एच एस प्लस टर्म का माइनस बट हे स्थानी का आर एच एस है थेरम है जो स्टेप वाइज सॉल्व कराए नेक्स्ट स्टेप का कराए मला हे एलिमेंट काय करायचे कंप्लीट स्क्वेअर करायचे काय करायचे कंप्लीट स्क्वेअर आणि कंप्लीट स्क्वेअर ची मेथड काय असते मिडल टर्मचा कोएफिशिएंट त्याचा वन हाफ स्क्वेअर ऍड एंड ऍड टू बोथ साइड याचे मीनिंग काय होतं बघा टू मेक एलएचएस कंप्लीट स्क्वेअर टू मेक एन कंप्लीट स्क्वेर एट बोथ साइड एच एस स्क्वेर एक्स स्क्वेर एच एस स्क्वेर एक्स स्क्वेर हा फैक्टर दोनों साइड का ऐड कराए अपने महत है अपना बेसिक रूल्स का मैथ्स मे अपन कुछ नहीं जस एडिंग टू बोथ साइड मल्टीप्लाइंग टू बोथ साइड डिवाइड टू बोथ साइड कुछ अपने एक्स्ट्रा घर नहीं है तो क्या चेंज हो गए इतने बनी ना देखो गरज बोलिए टू मेक्स एन एच एस कंप्लीट स्क्वेर एट बोथ साइड्स बी स्क्वेर वाई स्क्वेर टू एच बी एक्स वाई टू एच बी एक्स वाई प्लस एच एस स्क्वेर एक्स स्क्वेर एच एस स्क्वेर एक्स स्क्वेर माइनस ए बी एक्स स्क्वेर ऐड के लिए बैठे क्या होते कैंसल का घर आप एक्स्ट्रा नहीं घर बट एक यूज कराए मेथड है जैसे आप दोन लाइन सेपरेट करता है नहीं है आप केस फर्स्ट और केस सेकंड सॉल्व करते हैं बट वी नो दैट ये ऑब्जर्व करा मिडल टर्म फर्स्ट टर्म आ थर्ड टर्म हा कशा तरी स्क्वेर है बाबा हा कशा स्क्वेर है बड़ा जस ए ए ए स्क्वेर प्लस 2ab plus b square तो मैं हरा a से कुछ greater by मुझे क्या है मेरा square है by plus hx bracket square by plus hx ये solve करवाने में ठीक है ना वो hx में ये common का निकल होगा hx square minus ab x square common करता है ना but इधर square आ रहा है हमारा एक बार कश्मीर ऐड कर ले square term में इतनी बड़ा हे ऐड केलं मला कंप्लीट स्क्वेअर झाला इधर लक्षात काय होतं हे हा ब्रॅकेट सॉल्व करा हेच भेटले बट मला हा स्क्वेअर आहे की पूर्ण टर्म कशामध्ये येते स्क्वेअर मध्ये येते मी असं लिहू शकतो हे तो बी वाय एच एक्स स्क्वेअर स्क्वेअर रूट मध्ये एच एक्स स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स बस समजते का हा कॉन्स्टंट आहे मला स्क्वेअर मध्ये ऍड करून काय घेतलं स्क्वेअर घेतलाय आणि एक्स स्क्वेअर मध्ये एक्स कुठे घेतलं स्क्वेअर रूटच्या बाहर यूज के लिए अतः ऐसे बेनिफिट का होगा अपने का देयरफॉर बी वाई एच एक्स माइनस रूट मधे एच एक्स स्क्वेयर माइनस ए बी एक्स स्क्वेयर इक्वल टू जीरो सॉरी स्क्वेयर है इधर तो नीट ऑब्जर्व करा हर एक एच एक्स स्क्वेयर है हर एक एच एक्स स्क्वेयर का यूनिट टर्म पत्ती करा ट्रांसफर किया माइनस जर मग या टर्मला नीट ऑब्जर्व आपण ए म्हणू ए स्क्वेअर याला काय म्हणू बी बघा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हे सोल्युशन काय असते ए प्लस बी ए मायनस बी किंवा ए मायनस बी ए प्लस बी बट ए म्हणजे काय पूर्ण ब्रॅकेट आहे बी म्हणजे काय पूर्ण ब्रॅकेट आहे किंवा तुम्हाला रिप्लेस करायचे हे आन्सर काय ना ए प्लस बी ए मायनस बी बी वाय एच एक्स प्लस हा झाला ए
प्लस एच स्क्वेअर माइनस ए जी एक्स समजते बघा ए प्लस बी दुसरा ब्रैकेट काय आहे इन टू ए माइनस बी ए म्हणजे हा ब्रैकेट बी वाय प्लस एच एक्स माइनस स्क्वेअर रूट मध्ये एच स्क्वेअर माइनस ए बी एक्स बघा ए प्लस बी ए माइनस बी आता याच्यामध्ये परत ह्या टर्म मध्ये कॉमन काय निघते एक्स आणि बी वाय कसं राईट करतो बघा एक्स ची टर्म आधी वाय ची टर्म नंतर कॉमन काय निघणार आहे एक्स असं लिहू शकतो ना इथे एच प्लस एच स्क्वेअर माइनस ए बी ब्रॅकेटच्या बाहेर काय आलं एक्स प्लस बी वाय बरोबर हा ब्रॅकेट पण त्यातनं एक्स कॉमन काढलंय आणि एक्स ची टर्म आधी राईट केली मल्टिप्लाय करा तुम्हाला हेच भेटेल बरोबर सेम इथं पण सेम तेच त्यातलं एक्स कॉमन एच मायनस एच स्क्वेअर मायनस ए बी एक्स प्लस काय बी वाय स्क्वेअर ब्रॅकेट करायचं इक्वल टू काय असणार आहे झिरो आता मला लास्ट शेप राहिले फक्त कॉमन काम व्यवस्थित राहील केले एक्स वाय एक्स वाय आता मायनस कुठं आले हे मायनस का एच एक्स मायनस आहे ना तर मायनस कॉमन काढले दोन्ही सेम आहेत बघा फक्त फरक कुठं आहे प्लस मायनस बीज कॅन राहील इक्वल टू झिरो आहे ना ब्रॅकेट सारखं ए मायनस बी ए प्लस बी कसं लिहू शकतो आपण झिरो लिहू शकतो ना तर एच प्लस एच स्क्वेअर मायनस ए बी एक्स प्लस बी वाय इक्वल टू झिरो अँड सेकंड हे पण काय लिहू शकतो आपण एच मायनस एच स्क्वेअर मायनस ए बी एक्स प्लस बी वाय इक्वल टू झिरो पण हे काम करून करा हा कोएफिशिएंट आहे ना एक्स वाय आलं एक्स वाय बघा हे मध्ये दोन्ही काय आहे एक्स वाय हा समजा कॅल्क्युलेशन एक्झाम्पल काय असू शकतो फोर हा फाईव्ह फोर एक्स प्लस फाईव्ह वाय फोर एक्स थ्री एक्स मायनस फाईव्ह वाय मग हे काय आहे दीज टू लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन मग केस सेकंड पण काय सांगतंय बी नॉट इक्वल टू झिरो पुटअप केलं तरी मग तुम्हाला काय दोन लाईन काय भेटतात